हाँ बोला नितिन। अरुंधति झाले ना सगळे अरेंजमेंट, मी संध्याकाळी आशोला घेऊन पोहोचतोय। हो हो झालंय सगळं, या तुम्ही। ओके चल बाय। अरुंधती मला तुझ्याशी थोडं बोलायचंय। आता अजून काय काही उरलंय? मगाशी मी जे बोललो ते चिडून नाही बोललो, म्हणजे मला आवडलं नाहीये तू जे बोललीस ते। अहो तुम्ही माझ्याशी काय आणि कसं वागलाय ते आठवून बघा ना जरा। का तुम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही जे वागता ते सगळं योग्य असतं आणि मी वागते ते चूक? तुमच्या जागी एखादा असा पुरुष असता ना की जो घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा एकटा राहिला असता, तर त्याची ही प्रतिक्रिया कदाचित मी समजू शकले असते। पण तुम्ही तर माझ्याबरोबर असताना सुद्धा शरीरानी मनानी दुसऱ्या व्यक्तीमध्ये अडकलेला होता। ना तुम्हाला घटस्फोटाची गरज होती, ना तुमची कधी मानसिक घालवेल झाली, सगळं राजरोसपणे चाललं होतं। अहो घटस्फोट झाल्या झाल्या दुसरं लग्न केलं तुम्ही, माझा विचार चुकतोय हे तुम्ही मला कसं म्हणू शकता? स्वतः काय काय केलं ते आठवून बघा, स्वतःच्या आत डोकवून बघा जरा। मला मान्य आहे की मला तुला बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये, काहीच नाहीये। मी काय आता तुझा नवरा नाहीये, आणि फ्रँकली मला माहितीये मी जे काही केलंय ना त्यामुळे माझं तोंड कायमचं बंद झालंय। म्हणजे आपण मॅरिड असतो आणि तुझं एखादं एक्स मॅरिटल अफेअर असतं तरी सुद्धा मला तुला काही बोलायचा अधिकार असाच नाहीये हे सुद्धा मला माहिती आहे। पण आपला डिवोर्स आणि तोही तुझा डिसिजन म्हणून घेतलेला डिवोर्स हा मला खूप लागलाय। माझं मलाच आश्चर्य वाटतंय की इतका त्या गोष्टीचा मला त्रास झालाय। डिवोर्स नंतर खरंच तू इंडिपेंडेंट झालीस, माझ्याशिवाय छोटे छोटे निर्णय सुद्धा तू घेऊ शकायची नाहीस। आणि आता तू आशुतोष केळकर, आणि तुला सांगू का मला ना माझं मूल माझ्यापासून दूर गेल्यासारखं वाटतंय। तसंही नाही, म्हणजे मुलांच्या बाबतीत आपण त्यांना थोडंसं गृहितही धरतो, पण वर्षानुवर्ष आपल्यावर ह्युजली डिपेंडेंट असणारी व्यक्ती आपल्याला सोडून जाणं हे विचित्र फिलिंग तुला नाही करणार अरुंधती। हो पण ते झालं आता, दीड दोन वर्ष होऊन गेली, आता बाहेर या ना त्यातून। हो पण जेन्युइनली मला हा आशुतोष केळकर बरा माणूस नाही वाटत। तुम्ही असं किती ओळखता त्यांना? पण मी तुला ओळखतो ना अरुंधती, तू सामान्य रंगरूपाची सामान्य कुवतीची साधी गृहिणी आहेस, आणि यात काही वाईट आहे असं मी आत्ता अजिबात म्हणत नाहीये। पण तो माणूस मोठा आहे, श्रीमंत आहे, जग फिरलेला आहे, तो तुझ्या प्रेमात का पडेल याचा विचार कर ना तू। हे बघ त्याचं हे प्रेम बी मला तरी काही पटत नाहीये। आय मीन वाय यू? त्याला कोणी मिळेल तुझ्यापेक्षा जास्त चांगली? कोणी मिळेल सुंदर आणि महत्वाचं म्हणजे सिंगल? अशी काय गोष्ट आहे ज्यामुळे त्याला तुझ्याशी लग्न करायचंय? अरुंधती आता मला सांग, आता या वयात तू त्याच्या काय गरजा भागवणार आहेस? त्याच्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा असणार, आणि त्याला तुझ्याशीच लग्न करायचं यामागे काहीतरी भलतंच कारण असणार। त्याला लोकांसमोर फक्त दाखवायला तू हवी आहेस का? म्हणजे तुझ्याशी लग्न करायचं आणि तरुण मुलींबरोबर मजा करायची असं काहीतरी करायचंय का त्याला? अरुंधती जगामध्ये खूप विकृत माणसं आहेत, हा त्यातलाच एक असणार। एवढा जग फिरलेला, 12 गावचं पाणी प्यालेला, एक 3 मुलांची आई असलेल्या 45 बाईशी हा लग्न का करतोय? आणि उद्या यांनी असंच केलं तर? नाही करणारच तो, मग तुझं काय होईल अरुंधती? कुठे जाशील? तोंडावर पडशील? मी निदान 25 संसार केला अरुंधती, तुला तक्रार करायला त्या बाबतीत जागाच नाही आहे। तुझी आजारपणं, तुझं माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत कमकुवत असणं हे सगळं सांभाळून तुझ्याबरोबर राहिलो कारण आपल्याला 3 मुलं होती। त्या आशुतोष बरोबर काय करशील तू? तुम्हाला दोघांना एकत्र बांधून ठेवायला काहीही नाही आहे, आणि त्याला कळलं तू ओल्ड फॅशन आहेस, आणि तुझ्याशी लग्न केल्याशिवाय त्याला हवं ते तो तुझ्याबरोबर करू शकणार नाही आहे। म्हणून तो फक्त तुझ्याशी लग्न करण्याविषयी विचारतोय, नाहीतरी त्याला तुझ्याशी लग्न करण्यात काय इंटरेस्ट आहे? अगं मी पुरुष आहे, पुरुष कसा विचार करतात ना ते मला माहिती आहे, म्हणून सांगतोय। ऐक माझं, बस बस पुरे। की व्यायला लागले मला तुमची, आशुतोषच्या उंचीपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही म्हणून आता त्याच्यावर चिखल फेकताय? नाही नाही अरुंधती, अनुभव घेतलाय ना म्हणून सांगतोय। संजनाचं काय झालं? लग्न कर म्हणून हट्ट केला, आणि लग्न झाल्यापासून कटकट केली माझ्या डोक्याला, आणि शेवटी दिवस पेपरवर सह्या केल्यात। आशुतोष सुद्धा हेच करणार, आणि काही दिवस तुझ्या बरोबर राहील। असते एकेकाची आवड,
हाउस पेटली की सोडून देईल तुला. अनिरुद्ध, किती घाण साठली तुमच्या मनात, काय बोलताय तुम्ही? अगं मी तुला खरी बाजू दाखवतोय. नाही, तुम्ही किती खालच्या थराला जाऊन विचार करू शकता ते दाखवताय तुम्ही मला. बिचारी संजना कुठल्या माणसाशी लग्न करून बसली, ज्याला ना नाती कळतात ना माणसं. अशा घाणेरड्या वृत्तीच्या माणसाबरोबर राहण्यापेक्षा त्यांनी एकटीनं राहिलेलं बरं. हे अरुंधती, नीट बोलतोय मी तुझ्याशी. नको, तुम्ही काही बोलूच नका, कारण तुम्ही फक्त गरळ ओकताय. साम दाम दंड भेद काहीही करून तुम्हाला माझ्यावरचा ताबा सोडायचा नाही अनिरुद्ध. अहो, पण त्या भरात किती खालच्या पातळीवर येऊन बोलताय कळतंय का तुम्हाला? आणि उगाच माझी काळजी असल्याचं वगैरे दाखवू नका, ती नाहीये तुम्हाला, मागेच कळलंय मला ते. आणि आता संजनालाही कळणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याची काळजी करा, माझ्या नको. माझं पुढचं आयुष्य आता आशुतोष बरोबर उत्तम जाणार आहे. माझा निर्णय झालाय अनिरुद्ध, आणि पुन्हा एकदा तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा निर्णय घेतलाय. आपण जेवण मागवतो ते आठवले, कोपऱ्यावरचं वाण्याचं दुकान सर्वांना स्टोअर्स, विमल आपल्याकडे स्वयंपाकाला येते. आपलं घर समृद्धी, विनायक देशमुख, कांचन देशमुख, अप्पा, आजी, त्यांची मुलं अनिरुद्ध, अविनाश, विशाखा, अरुंधती, संजना, नेने. अरुंधतीचं नाव इथं असायला नकोय. तिचं नाव इथे असायला हवं, इथे कुठेतरी. हा काय करताय? अगं बघ ना, या फळ्यावर ज्या काही गोष्टी लिहिल्यात ना, त्यामध्ये तुझं नाव इथं लिहिलंय, ते इथे नकोय. अरुंधती, तू आता अनिरुद्धची बायको नाहीयेस, आता संजना अनिरुद्धची बायको आहे, त्यामुळं तुझं नाव इथे नकोय, ते इथे असायला हवं. अरुंधती मुलगी. आता बघ ना, अप्पा विनायक देशमुख, आजी कांचन देशमुख, अनिरुद्ध, अविनाश, विशाखा आणि अरुंधती मुलगी. अरुंधती, तू आता अनिरुद्धची बायको नाहीयेस, अगं संजना अनिरुद्धची बायको आहे आता, तू माझी मुलगी आहेस, म्हणून मी हे नाव इथं लिहिलं. हो अगं, हे असंच आहे, आणि माझ्या दृष्टीनं तेच महत्वाचं आहे. नात्याला तुम्ही कोणतंही नाव द्या हो, पण तुमच्या पाठीशी कोण उभं राहतं, तुम्हाला आधार कोण देतं, अडचणीच्या वेळी तुम्हाला हात कोण देतं, ते महत्वाचं आहे. म्हणून तुझं नाव इथं लिहिलंय अरुंधती. उद्या तुझं लग्न झाल्यानंतर तू अनिरुद्धची बायको आहेस हे माझ्या डोक्यात राहायला नको आहे. निदान माझ्यामुळं तरी तुझ्या नवीन आयुष्यामध्ये अडचण यायला नको आहे. तुमच्यामुळे कधीच अडचण येत नाही अप्पा, उलट तुम्ही माझ्या अडचणी सोडवता. अरुंधती, माणसानं आयुष्य सोपं करावं ग. तुम्ही या सगळ्या गोष्टी या फळ्यावर का लिहिली आहे? माझं आयुष्य सोपं व्हावं म्हणून ना, तसंच तुझं आयुष्यही सोपं करून टाक. तू तुझ्या मार्गाने जा बाळा, तू इथं राहिली नाहीस ना तरी चालेल. आप्पा, एकाच घरात राहणाऱ्या माणसांच्या समजूतदारपणामध्ये एवढा फरक कसं? अरु अगं, म्हणून तर प्रत्येक माणूस वेगळा असतो ना. मला सांग, सगळे मिळून स्वर किती? 12. मग असं असलं तरी प्रत्येक गाणं हे वेगळं का? कारण स्वरांची गुंफण वेगळी असते, ताल वेगळा असतो, लय वेगळी असते. तुम्हाला सगळं आठवतंय की अप्पा? हो, पण आता कशाचीच खात्री उरली नाही ना ग. ते सोड, मला माहितीये कांचननं तुला इथे राहण्याचा आग्रह केलाय, पण तू इथे राहू नकोस. पण का अप्पा? तुम्हाला जितकी माझी गरज आहे ना, तितकीच मलाही तुमची गरज आहे. मला खूप बोलायचंय तुमच्याशी, शक्य तितका वेळ तुमच्या जवळ. तू प्रत्यक्ष आमच्या बरोबर नसलीस ना, तरी तू आमच्या जवळच असणार आहेस, तरी या घरावर तुझी सावली असणार आहे.
हे घर 70 वर्षाचं आहे अरुंधती, त्यातली 25 वर्ष तू इथं राहिलीस. त्या 25 वर्षात या घराची भरभराट झाली. अगं वास्तूसुद्धा सगळं लक्षात ठेवते, भिंतींना आपल्या भावनांचा रंग चढतो. तू अतिशय मायेनं आणि समाधानानं इथं राहिलीस, हे घर ही तुझ्यावर तेवढीच माया करेल. कधीच इथे येऊन राहता येणार नाही का? कसं आहे ना अरू, आमची काळजी घेणं, आम्हाला काय हवं नको ते सगळं बघणं, हा तुझ्या जगण्याचा एक भाग झालाय. पण त्यामुळं तू तुझं आयुष्य थांबू नकोस. अगं आज म्हणतायत ग तू परत इथं येऊ नकोस, पण ज्यांनी आम्हाला खरंच दुखावलं त्यांना सुद्धा आम्ही अंतर दिलं नाही, तुला कसं देऊ? असा निर्णय इतका न पटण्यासारखा आहे का बाप्पा? ज्यांना तटस्थपणे विचार करता येतो ना त्यांच्यासाठी अजिबात नाही. आशुतोष खूप चांगले आहेत, ते शेवटापर्यंत तुला साथ देतील यामध्ये वादच नाही. अगं किती म्हटलं तरी माझ्यासाठी हा खूप मोठा निर्णय आप्पा, आणि तो योग्य आहे असं तुम्ही म्हणताय मला खूप बरं वाटतंय. हे बघ अरू, तू घेतलेला निर्णय कदाचित आत्ता लोकांना पटणार नाही, पण तू जसा आमच्या आनंदाचा विचार करतेस ना तसा आता सगळ्यांनी तुझ्या आनंदाचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. अरू मी आज हे बोलतोय, उद्या मला किती आठवेल माहित नाही, म्हणून मी इथे असं लिहून ठेवणार आहे की तू घेतलेल्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अरुंधती तू या घराला जितकं दिलंयस ना ते खरं तर शब्दात मांडणं कठीण आहे ग. दुसऱ्या घरातून येऊन आमच्या सगळ्यांना तू एवढं सांभाळस या एका कारणासाठी खरं तर आम्ही सगळ्यांनी आयुष्यभर तुझे ऋण मानायला हवे. अरुंधती तू या घरासाठी काय काय केलंयस हे जर लिहायला घेतलं ना तर या फळ्यावर ते मावणार कसं ग. म्हणून माझ्या मुलीच्या नावच्या जागी मी तुझं नाव लिहिलंय. उद्या मी बाकी काहीही विसरलो ना तरी तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस हे मी कधीही विसरणार नाही, कधीही नाही. तो बोर्ड तू तयार केलायस आप्पांसाठी? किती गोड बाळ आहे माझ. ईशा इतकं रागवत का ग कोणी आपल्या आईवर? मला माहितीये ईशा तुला आता या क्षणी असं वाटतंय की आपली आई खूप स्वार्थी आहे, फक्त आपला विचार करतीये. पण तसं नाहीये, माझ्यासाठी माझी मुलं नेहमीच सगळ्यात जास्त महत्वाची होती आणि यापुढे तसंच असणार आहे. ईशा मला नव्हतं ग जायचं इथून, मला नव्हतं जायचं तुमच्यापासून दूर. आई अप्पांकडे बघते तेव्हा असं वाटतं की इतकी वर्ष मलाही वाटायचं मी अशीच यांच्यासारखी इथे या घरातच राहील, इथेच माझं भय होईल, माझे केस पिकतील, शेवटी इथूनच जाईल. ह्या घरातच तुमची लग्न होतील, बाहेर अंगणात माझी नातवंड खेळतील, ह्या घराबाहेरचं जग मला माहीतच नव्हतं आणि त्याची कधी गरज पडेल असे वाटलं नव्हतं. पण तसं नाही झालं ना, मला इथून जावं लागलं आणि मग पुढे सगळंच बदललं. आता काय झालंय ना ईशा, माझी दृष्टी, माझा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझी मतं, माझ्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा, हे सगळंच बदललं आणि तुमचं हे काहीच बदललं नाही. हे बघ ना ईशा, आई अप्पा एकत्र आहे, संजना अनिरुद्ध नाही म्हणत म्हणत एकत्र आहेत, अभी अनघ आहे, यशच्या आयुष्यात गौरी आहे, उद्या तुझ्याही आयुष्यात असं कोणीतरी येणार आहे ज्याच्या बरोबर तू दिवसातला आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ घालवशील. तुमच्या कोणाच्याच आयुष्यात मी सगळ्यात जास्त महत्वाची व्यक्ती नसणार आहे ईशा. मला काही दुःख नाही याच, माझी ती अपेक्षाही नाही,
पण तुम्ही सगळे तुमच्या त्या एका व्यक्ती बरोबर आपापल्या आयुष्यात रमलेले असताना मी काय करायचं? मलाही कोणाची तरी गरज वाटली तर मी काय करायचं? नुसतं बोलायला या, भेटायला या असं म्हटलं तरी तुम्ही लगेच येऊ शकाल का? तुम्ही तुमच्या व्यापात असणार, माझं काय? आणि याचा अर्थ मी माझ्या मुलांना विसरून जाईन असा होतो का? उद्या तुझं लग्न झालं, तू सासरी गेलीस तर तुझ्या आईला, बाबांना, तुझ्या भावंडांना विसरून जाणारेस का? तुझं त्यांच्यावरच प्रेम कमी होणार आहे? नाही ना होणार आहे तसं? मग मला वाटलं होतं माझी मुलं मला समजून घेतील, पण तू आत्ताच माझ्यावर इतकी चिडून बसलीस. तू रागावलीस तर माझ्या पोटात कस तरी होत ग. मी स्वार्थी नाहीये हे तुला कधीतरी नक्की कळेल. तोपर्यंत माझ्याबद्दल मनात आडी धरून बसलीस ना, तर तुझ माझ दोघांचंही नुकसान होईल. आज तू आशुतोषच्या वाढदिवसाला आलीस तर मला बरं वाटेल. वाट बघीन मी तुझी ईशा. शेवटी मला तू आनंदात राहायला हवीस. तुलाही माझ्याबद्दल हेच वाटतं का? याचा विचार तू कर. काय कुठे निघालीस? आशुतोषच्या बर्थडेला. का? का म्हणजे? अरे सगळ्यांना इन्व्हाइट केले त्यांनी, पार्टी आहे त्याची ही बर्थडेची. मग जायला नको, यश तर दिवसभर तिथेच असणार. एनीवे अय्या तू येत नाहीयेस? मी? हा. तुला कळत नाही का मी काय बोलतोय ते? मला तो माणूस आवरत नाही, माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. मग अरुंधतीला का सांगत होतास त्याच्याशी लग्न करू नकोस वगैरे? नाही आहे ना तुझा त्याच्याशी काही संबंध. मग तुला काय माहित तो कसा आहे ते? कारण मला तिची काळजी वाटते ना म्हणून. का तुला तिची एवढी काळजी वाटते? अगं ती माझ्या मुलांची आई आहे. मग तुझ्या मुलांच्या आईला घटस्फोट दिलास कशाला? काय काय करतोयस तू? नेमकं काय हवंय काय तुला? मला नाही वाटत अरुंधतीने त्या आशुतोषशी लग्न करावं, नाही वाटत मला. ओके बर ठीक. मग दुसरा कोणी चालेल का रे? चालेल तर नाहीच. अरुंधतीने लग्नच करू नये असं म्हणायचंय का तुला? तिने तिच्या आयुष्यात पुढेच जाऊ नये, बाकी सगळ्यांनी आपापला जोडीदार शोधायचा, पण तिने मात्र एकटीनेच राहायचं असं आहे का? तू तिची वकिली का करतेस? नाही तुझं म्हणते मी, आणि मी अजिबातच तिची वकिली वगैरे करत नाही. मला ना तुझं आश्चर्य वाटत. कधी कधी असं वाटतं की काय बघितलं मी तुझ्यात. तू कुठेतरी जरा कुठेतरी मला चांगला वाटतोस म्हणेपर्यंत तू मूर्खासारखा वागतोस. आणि तुला ना स्वतःच्याच माणसांचं भलं झालेलं बघवत नाही रे. अरुंधती, अविनाश, मी, आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जातोय, काहीतरी अचीव्ह करतोय, हे तुला सहनच होत नाही. तुला सतत असं कसं वाटू शकतं की माझ्या पुढे कोणी जाऊच नये, सगळ्यांनी माझ्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून राहावं असं नसतं. आज कदाचित अरुंधती आशुतोषला तिचा निर्णय सांगे हा, आणि येत्या काही दिवसात त्या दोघांचं लग्न सुद्धा होत. मी त्यांच्या लग्नाला अक्षता टाकायला नक्की जाणार. कारण काय आहे ना, मी नाही तर दुसरं कोणीतरी तुझा माज उतरवतोय हे बघायला मला खूप बरं वाटणार. उशीर होतोय मला, आशुतोषच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे. तू बस घरातच, रात्री आले की सगळं सांगेन तुला इन डिटेल, फोटो सुद्धा दाखव हा. आणि समजा आशुतोषने अरुंधतीशी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला तर ते शूट सुद्धा करेन आणि ते दाखवेन सुद्धा. काय ना, अरुंधतीच्या आयुष्यातला एवढा मोठा क्षण अनिरुद्धने मिस केला असं नको आहे. Yeah. Bye.
तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.